अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतोय. शिवाय अमरावतीत उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीत राज्य सरकार करत असलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? अत्यंत चुकीच्या पद्धतीचा लॉकडाऊन अमरावतीमध्ये लावलेला आहे. अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातून संपूर्ण देशामध्ये बदनाम करण्याचं कटकस्थान चालू आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी लॉकडाऊन लावलेला आहे आणि ज्या पद्धतीनं फर्जी आकडे कोरोनाचे अमरावतीमध्ये घोषित होत आहे, अमरावतीमध्ये चेकअप केल्यानंतर पॉझिटिव्ह निघते आणि बाहेर चेकअप केल्यानंतर निगेटिव्ह निघते अशी परिस्थितीसुद्धा अमरावतीमध्ये झालेली आहे. अमरावतीच्या कृषी मंड्या बंद आहे, भाजी मार्केट बंद आहे, व्यापार धंदे बंद आहे, लोकांवर बेरोजगारी आलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आलेलं इलेक्ट्रिक बिल, त्यामध्ये लोकांच्या घराचे कनेक्शन कापणं चालू आहे, कृषीपंपाचे कनेक्शन कापणं चालू आहे. म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, आज लॉकडाऊन हटवा. मोठी गंभीर परिस्थिती झालेली आहे, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था ढसाळलेली आहे, बेड नाही आहे, लोकांना सुविधा नाही आहे, मुख्यमंत्री सहायता निधीसुद्धा बंद झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर लॉकडाऊन हटवलं नाही तर उद्या अधिवेशन चालू देणार नाही, अशा प्रकारची चेतावणी मी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. सर, लॉकडाऊनचा जो निर्णय घेण्यात आला तेव्हा पालकमंत्र्यांनी सगळ्यांना पालकमंत्र्यांनी कुठल्या लोकप्रतिनिधीला बोलवलं नाही, खासदाराला बोलवलं नाही, महापौरला नाही, आमदारांना नाही, एकतर्फी निर्णय घेतला आणि अशा हुकुमशाही निर्णयाचा आम्ही निषेध करतोय, अमरावतीची संपूर्ण जनता निषेध करते. थँक्यू सर.